उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं. 10 जूनला दिल्लीत वेगळं घडलं तर वर्धापन दिन पुढे जाण्याची शक्यता आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. त्यामुळे अजित पवार बहुमताबाबत साशंक आहेत का असा प्रश्न निर्माण झाला. जूनलाच होईल असं सांगता येत नाही, कारण 10 जूनला जर काही वेगळं दिल्लीमध्ये त्या दिवशी घडलं तर 2 दिवस पुढं पण ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2-3 दिवस 4 जूनला जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलंय आणि त्यातच अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनाच बहुमताबाबत खात्री नाही का अशी शंका निर्माण झाली आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाजपनं बहुमताचा आकडा पार केल्याचा दावा केला. 5 चरण में मोदी जी 310 पार कर गए है, 310. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना 10 जूनला दिल्लीत वेगळं घडलं तर वर्धापन दिन पुढे जाण्याची शक्यता आहे असं वक्तव्य केलंय. राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत घ्यावं की दिल्लीत यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं. अजित पवारांच्या या सूचक वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो. म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता. म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निकालाची माहिती ब्रह्मदेवाला नसल्याचंही सांगितलं तर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमताचा दावा केला. बहुमत पार केलेलं आहे आणि अभूतपूर्व अशा प्रकारचं यश मिळणार आहे. मोदीजी प्रधानमंत्री होणार आहेत. आता शपथविधी ते कधी घेतील हे मी नाही सांगू शकत, पण निश्चितपणे मोदीजीच देशाचे प्रधानमंत्री होणार. विरोधकांनी भाजपच्या बहुमताच्या दाव्याची खिल्ली उडवली. माझ्या अंदाजाने तरी 400 पार 300 पार त्याच्यापेक्षा जनतेच्या डोळ्यात जे दिसत होतं ते होतं भाजप हद्दपार. ही निवडणूक कोण विरुद्ध कोण नव्हती, ही निवडणूक जनतेने हातात घेतली. सत्ताधारी आणि विरोधकांचे परस्पर विरोधी दावे पाहता 4 जूनला निकाल लागल्याशिवाय कोण खरं कोण खोटं हे ठरवता येणं अवघड आहे. मात्र तोपर्यंत दावे आणि प्रतिदावे सुरूच राहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.